नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। ठाकरे गटाचा महाविकास आघाडीला कडक इशारा। संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडी धोक्यात। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात। यामध्येच आता भाजप आणि शिंदे गट यांच्यावर सतत टीका आणि आरोप ते करतात। सतत धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो। मात्र आज माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि विकास आघाडीला कडक इशारा देत खुला आवाहन केला आहे। दरम्यान यावेळी बोलत असताना सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरू केली आहे। असे असताना मवियाचा लोकसभेसाठी 16-16-16 जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे। परंतु यावरच बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी काहीही झालं तरी देखील आमचे 19 खासदार लोकसभेमध्ये राहतील। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 19 जागा लढू। 16-16 जागा आम्हाला मान्य नाही, मग तुम्ही तुमचं बघा, असं म्हणत थेट महाविकास आघाडीलाच आव्हान केलं आहे। दरम्यान गेल्या वेळी लोकसभेला राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या। काँग्रेसने जरी 1 जागा जिंकली असेल तरी ती त्यांच्याकडेच राहील। यामुळे जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागा वाटप ठरणार नाही। तसेच 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा शिवसेनेकडे राहणार आहे। या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल आणि पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेने महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील 1 असे सर्व 19 जण निवडून येतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। परंतु संजय राऊत यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांचे भुवया उंचवल्या आहेत। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।